जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार। खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांना अर्थसहाय्य म्हणून शासनाने अर्थसहाय्य योजना जाहीर केलेली आहे। यामध्ये जर आपलं क्षेत्र 0.20 हेक्टरच्या आत असेल तर सरसकट 1,000 आणि 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 असं कापूस पिकाला आणि सोयाबीन पिकाला मदत मिळणार आहे। यामध्ये जिल्ह्यात आतापर्यंत 3,07,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि त्या नोंदणीच्या आधारे आपल्याला EKYC पोर्टलद्वारे पडताळणी होऊन 2,21,000 शेतकऱ्यांची पडताळणी झालेली आहे। उर्वरित 80 ते 85,000 शेतकऱ्यांची EKYC झालेली नाही। तरी माझे सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती राहील की आपल्या नजीकच्या सेतू कक्ष, आपले सरकार कक्ष किंवा CSC सेंटर याच्याकडे जाऊन आपण EKYC करून घ्या, जेणेकरून आगामी काही दिवसांमध्ये हे अर्थसहाय्याचं अनुदान हे शेतकऱ्यांना आपल्या आधार बेस